सुरेश म्हात्रे उर्फ बाल्या मामा ने किया राष्ट्रवादी कांग्रेस में प्रवेश। ठाणे जिला परिषद के बांधकाम व आरोग्य समिति के पूर्व सभापति सुरेश म्हात्रे उर्फ बाल्या मामा ने अपने सैकड़ों समर्थकों के साथ 2 दिसंबर आज गुरुवार को राज्य के उप मुख्यमंत्री अजित दादा पवार व प्रदेश अध्यक्ष जयंत राव पाटिल, मंत्री हसन मुश्रीफ के उपस्थिति में राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के प्रदेश मुख्यालय मुंबई में जाहिर प्रवेश किया है। बता दें कि सुरेश म्हात्रे उर्फ बाल्या मामा का भिवंडी, शाहपुर, मुरबाड तथा भिवंडी के ग्रामीण क्षेत्रों में अच्छी पकड़ मानी जाती है। इनके प्रवेश से भिवंडी शहर और ग्रामीण परिसर सहित ठाणे जिले में राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी और मजबूत होगी। ताज अंसारी की रिपोर्ट। प्रवेश कार्यक्रम थोड़ा सा तो ठाणे जिल्ह्यात बाळा मामा म्हात्रे हे आपल्या काँग्रेस पक्षातून किंवा सध्या ते कुठल्याच पक्षात नाहीयेत, त्यांनी सर्व पक्ष सोडलेले आहेत, त्यामुळे बरेच दिवस गेले 3-4 महिने पक्षाशिवाय होते ते, पण त्यांनी बराच विचार करून राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला, त्यांचंही मी स्वागत करतो। बाळा मामा म्हात्रे हे चांगले संघटक आहेत, ठाणे जिल्ह्यामध्ये प्रमोद जिंदूराव इथं आहेत, त्यांना माहिती आहे की बाळा मामा म्हात्रेंचा संपर्क ठाणे ग्रामीणमध्ये भिवंडी ग्रामीणमध्ये फार मोठ्या प्रमाणात आहे। आणि काल परवाच मी भिवंडीला 4 दिवसापूर्वी गेलेलो, भिवंडीत जे नगरसेवक आपल्या पक्षात आलेले आहेत त्यांनी प्रचंड मोठा मिरवणूक जवळजवळ 2-2.5 तास मिरवणूक काढून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षा आलेलेच आहेत ते, पण त्यांच्या कार्यालयाचं उद्घाटन करण्याचा एक मोठा कार्यक्रम ठेवला। आज भिवंडी ग्रामीण आणि ठाणे ग्रामीण भागात बाळा मामा म्हात्रेंच्या रूपाने आपल्या पक्षाची ताकद वाढते। ठाणे हा एक महत्त्वाचा जिल्हा असल्यामुळं या जिल्ह्यात नवीन आणि धडाडीचे नेते कार्यकर्ते पक्षात कार्यरत झाले पाहिजेत, हा अजितदादांचा पवार साहेबांचा नेहमीच आग्रह राहिलेला आहे। बाळा मामा म्हात्रे हे पूर्वी मध्ये 2-3-4 महिने जवळपास कोणतेही पक्ष सर्व सोडून थांबलेले होते, आणि त्यामुळं जर तुम्ही कुठल्याच पक्षात नसाल तर मग शेवटी तुम्ही आमच्या पक्षात या अशी विनंती आम्ही सगळ्यांनी केली, आणि बाळा मामा म्हात्रेंनी या विनंतीला मान दिला। मी आपणा सर्वांना एवढंच सांगेन की राष्ट्रवादी हे पवार साहेबांचं एक मोठं कुटुंब आहे, या पक्षामध्ये प्रत्येक काम करणाऱ्या कार्यकर्त्याला न्याय देण्याची क्षमता आहे, व्यवस्था आहे। थोडासा मागे पुढे होईल, पण व्यक्तिगत जिव्हाळा आणि न्याय देण्याची भूमिका काम करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांच्या बाबतीत राष्ट्रवादी काँग्रेस नेहमी जपत आलेली आहे। आपण अशा पक्षात प्रवेश करत आहात तिथं व्यक्तिगत जिव्हाळा आहे, तुमच्या अडीनडीला पक्ष मागे उभा राहणार आहे, आणि तुमच्या भागातले प्रश्न सोडवण्यासाठी कुटुंबात दिल्लीला जायची गरज नाही, या ठिकाणी तुमचे प्रश्न, तुमच्या व्यवस्था, तुमच्या समस्या, लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी आपल्याला पवार साहेबांचं नेतृत्व आणि महाराष्ट्रात आम्ही सर्वजण अजितदादांच्या नेतृत्वाखाली जे आम्ही काम करतोय, आम्ही सगळे आपल्या सर्वांचे प्रश्न सोडवण्यासाठी कार्यरत आहोत, आणि म्हणून एका चांगल्या